अंधारवन, नावाप्रमाणे सूर्याची किरणे जिथे पोहोचत नाही असं घनदाट जंगल, चहूबाजूंनी कोसळणारे आणि पावलोपावली ओलांडावे लागणारे खळखळते धबधबे, दूर दूर पसरलेले हिरवीगार डोंगर, अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण म्हणजे अंधारवन. नमस्कार मित्रांनो, मी मयूर साळे स्वागत करतो तुमचं टीएमएस व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अंधारवन ट्रेकला, कुंडलिका व्हॅली. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे सध्या मान्सूनचं ऍटमॉस्फिअर किती छान झालं आहे, खूप सारा पाऊस आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण पुणे सिटीभर पडत आहे. आणि आपण या मान्सून मधला पहिला ट्रिक आपण करणार आहोत. तर मित्रांनो, चला एक्सप्लोर करूयात विथ द टीएमएस व्लॉग, स्टे ट्यून्ड. तर मित्रांनो, आता वाजलेलं आहे सकाळचे 8 आणि आज आहे वार शनिवार. हा विकेंडचा सगळ्यात खास क्षण आहे मित्रांनो. वातावरण सुद्धा खूप छान झालेलं आहे, म्हणजे हलकस ऊन आणि हलकस मॉइश्चर असं ऍटमॉस्फिअर आहे, त्याच्यामुळे ना आम्हाला आजचा जो ट्रेकचा रूट आहे एन्जॉय करायला मजा येणार आहे. आणि आता आमची पूर्णपणे तयारी झाली आहे. तर मित्रांनो, जस्ट टू इंट्रोड्यूस यू, हा आहे विशाल. हाय. या तर मित्रांनो, आता आम्ही बॅग पॅक करत आहोत, म्हणजे नॉर्मली झालीच आहे ऑलमोस्ट. तर तुम्हाला तिथे दाखवतो की बॅग पॅक करून झालेलं वगैरे आहे. तर आम्ही कंटिन्यू करणार आहोत लवकरच आमच्या प्रवासाला सुरुवात. प्रसाद. हॅलो. हाय गाइस, आय एम प्रसाद. झाली की नाही बॅग पॅक करून? येस, बॅग पॅक. फायनली मित्रांनो, आमची बॅग पॅक करून झालेली आहे या ठिकाणी. तर आता ऑल सेट टू गो. तुम्ही बघताय या ठिकाणी कसं नदीचं पाणी वाहते खूप जोरात. या ठिकाणी नॉर्मली येणारे सर्व जे ट्रेकर्स आहेत त्या ठिकाणी थांबतात आणि हा जो व्ह्यू पॉईंट आहे इकडनं ते मस्तपैकी त्याचा एन्जॉय करतात, व्ह्यू पॉईंट पाहतात. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय खूप सारी मोठी नदी या ठिकाणी वाहत आहे. आणि हा पाठीमागं हायवे आहे जो आम्ही इकडनं आलो आहोत. आणि समोर तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी, आता आम्ही का ठिकाण सुरू होत आहे. आपण आता मस्तपैकी पुढे एन्जॉय करणार आहोत आणि पुढचे जे आपले ट्रेकिंगचे पॉईंट असणार आहेत ते आपण मस्तपैकी एक्सप्लोर करूयात आणि पाहूया. फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत अंधारवन ट्रेकला. तुम्ही पाहता या ठिकाणी अंधारवन ट्रेक स्टार्ट होत आहे. सुरुवात करण्यासाठी आपल्याला तळावरून या ठिकाणी अशी एंट्री घ्यायची आहे. या ठिकाणी सेफ्टीसाठी आपण पाहताय दोरी लावलेला आहे, आपण याची मदत घेऊन ट्रेकला आपण म्हणजे हा सर करू शकतो, तलाव ओलांडू शकतो. तर आता आपण जाऊया, चला. तुम्ही बघता या ठिकाणी विकेंडमुळे सर्व पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि मस्तपैकी ट्रेक करत करत सेल्फी काढत काढत व्हिडिओ बनवत बनवत रील्स बनवत बनवत पुढे जात आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघताय कशा प्रकारे आम्ही हा ट्रेक सर करत आहोत आणि एन्जॉय करत आहोत, एक्सप्लोर करत आहोत. हा ट्रेक तसंच मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढा काही डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही हा ट्रेक येऊ शकता ह्या सीझनमध्ये करंटली, कारण की सध्या नॉर्मली आपण पाहतो की पाऊस खूप जास्त पडतो आणि बऱ्याच ठिकाणी भरपूर सारे ट्रेक्स हे बंद झालेले आहेत. पण हा ट्रेक चालू आहे कारण की हा ट्रेक तेवढा हार्ड नाही आहे आणि इझी आहे, म्हणजे तुम्ही करू शकता एक्सप्लोर. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असं मान्सून, एकदम झाडी डोंगर, एकदम खतरनाक आहे राडाईकडला. पण तुम्ही या, एक्सप्लोर करा. तुम्ही बघताय कसे सुंदर सुंदर झाडी आहे या ठिकाणी, हिरवळ आहे आणि जे ॲटमॉस्फिअर आहे, जो माहोल बनलेला आहे या ठिकाणी, तो खूप छान आहे. तर एकदम तुम्ही या ठिकाणी पीस तुम्हाला मिळेल या ठिकाणी. मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सजेस्ट करू इच्छितो या ठिकाणी. आमच्यासोबत कुठलाही गाईड नाही आहे, पण तुम्ही जर तुम्हाला प्रॉपर ट्रेक जर एक्सप्लोर करायचा असेल इन डिटेल, तर तुम्ही ना प्रेफर करा की तुमच्यासोबत एखादा गाईड असेल जो की तुम्हाला प्रॉपर ट्रेकचा रूट दाखवू शकेल आणि तुम्हाला एक प्रॉपर एक्सप्लोर करता येईल. बरोबर की नाही? आपण गाईड नाही लावला, पण तुम्ही गाईड घेऊ शकता जेणेकरून तुला जेणेकरून तुम्हाला प्रॉपर एक्सप्लोर करता येईल. अदरवाईज काय होईल, तुमचं कन्फ्युजन होणार या ठिकाणी. ॲक्च्युली फॉग वगैरे खूप असतं या ठिकाणी, तर कळत नाही कुठला रस्ता कुठं जातो, मी कुठून आलो, कोण कुठून आलं, तर असं कन्फ्युजन होतं बेसिकली. आम्ही आता करेक्ट अंधारवनचा जो ट्रेक आहे त्या ट्रॅकवरती आम्ही आलेलो आहोत. आत्ताच तिकीट काढलेलं आहे आणि आता आम्ही
ॲक्च्युली जो ट्रेक आहे तो ट्रेक सुरुवात केलेला आहे. तुम्ही बघता या ठिकाणी कशा प्रकारचं इन्व्हायरमेंट आहे. समोर बघता धबधबा आणि कसे फॉग्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फायनली मित्रांनो, आम्ही आत्ता एकदम प्रॉपर आणि योग्य दिशेने ट्रेकला लागलेलो आहोत. सुरुवातीला आम्ही थोडंसं रस्ता गोंधळलेलो होतो. आता प्रॉपर ट्रेक तुम्ही पाहताय, आंध्रपण ट्रेक आम्ही एक्सप्लोर करत आहोत या ठिकाणी. एक्सप्लोर केलेला आहे. आता आम्ही अशा प्रकारे एंड पॉईंटला आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघताय माझ्या चारही बाजूनी पूर्णपणे सर्क्युलर आकारामध्ये पूर्णपणे मोठी मोठी अशी झाडं आहेत आणि या ठिकाणी पाठीमागून एक कसा चांगला छोटासा एक झरा वाहत आहे मोठासा. आणि या ठिकाणी आम्ही हा ट्रेक आता एंड करत आहोत. पुढेही 2-3 किलोमीटरवरती सेमच ट्रॅक आहे. ॲज सच काय असं बघण्यासारखं काही नाही आहे. सो आता आम्ही इथून रिटर्न निघणार आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द मयूर साळवे ब्लॉगला. थँक्यू. तोपर्यंत भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून्ड.